आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्यासाठी रायगडमध्ये होणाऱ्या पालखी मिरवणुकीमध्ये शिवजन्मभूमी जुन्नर तालुक्यातील नारायणगावच्या श्री विरोबा मित्र मंडळाच्या युवकांना ढोलताशा वादनाच्या सहभागाने मानाचे स्थान मिळणार आहे. याबाबतची घोषणा स्वतः खासदार छत्रपती संभाजीराजे यांनी नारायणगाव येथे काही दिवसांपूर्वी केली होती. त्यानुसार विरोबा ढोलताशा पथक नारायणगाव येथून रायगडकडे शनिवारी रवाना झाले आहे. नारायणगावच्या छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वारावर असलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे पूजन करून सर्व युवकांनी रायगडकडे कूच केली. यावेळी नारायणगावचे सरपंच योगेश पाटील, ज्येष्ठ ग्रामस्थ वासुदेव कानसकर, महेश शिंदे व नारायणगाव विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे व्हाईस चेअरमन किरण वाजके यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराजांना पुष्पहार अर्पण करून व श्रीफळ फोडून गाडीचे पूजन करण्यात आले. याबाबत नारायणगावचे प्रथम नागरिक सरपंच योगेश पाटील काय म्हणाले पाहूया. राजे शिव छत्रपती प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष माननीय योगेश बाबू पाटे, काय सांगाल की कशा पद्धतीने संभाजीराजांनी आपल्याला आश्वासन दिलं होतं आणि निमंत्रण दिलं? जय शिव. खरं तर आपण जो आपला कार्यक्रम झाला पूर्वविषयीचा जीर्णोद्धाराचा, त्या निमित्ताने छत्रपती संभाजी युवराज संभाजी महाराज आपल्याकडं नारायणगाव नगरीमध्ये आले होते आणि त्याच वेळेस त्यांनी जाहीर केलं होतं की ज्यावेळेस कधी आपली रायगडाची वेश बांधायला येऊ त्यावेळेस नारायणगावकरांना पहिला मान आपल्याला वीट रासण्यात येतो. त्याचबरोबर त्यांनी हेही सांगितलं की आपला जो राज्याभिषेक दिन होतो आहे 6 जूनला, तो सातत्याने दरवर्षी मोठ्या उत्साहाच्या वातावरणात होत असतो, तिथं सुद्धा तुम्हाला सगळ्यांना यायला पाहिजे. त्यानिमित्ताने आज आपल्या ह्या सगळ्या माध्यमातून आपल्या नारायणगावकरांसाठी अभिमानाची एक गोष्ट आहे की एवढा मोठा उत्सव होतो आहे आणि त्यामध्ये आपल्या नारायणगावातील आपल्या विरोध मित्र मंडळाला, तिथं राजे शिव छत्रपती प्रतिष्ठान असेल किंवा आपले सगळे समस्त नारायणगावकर असतील, त्या सगळ्यांच्याच माध्यमातून आपल्याला ढोल वादनाची संधी आपल्याला निश्चित स्वरूपात तिथं आपल्याला मिळालेली आहे. जी महाराजांची पालखीची मिरवणूक आहे त्यामध्ये आत्तापर्यंत फक्त 2 ताफे आपल्याला वाजवत होते, परंतु ह्या वर्षीपासून आपल्यालाही तिथं दरवर्षी संधी मिळणार आहे आणि निश्चित स्वरूपात नारायणगावच्या वैभवात असेल किंवा नारायणगावच्या अभिमानात असेल ही आपल्या सगळ्यांच्या दृष्टीने एक मोठी गोष्ट घडत आहे. खरं तर पूर्ववेशीपासूनच आपण बघतोय की संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चेला असलेली ही पूर्ववेश, खरं तर काले अनिकेत जी गुले असतील किंवा खूप सारे मान्यवर टी व्ही कलाकार असतील, खरं तर यात्रेच्या काळात सुद्धा ह्या पूर्ववेशीला जोपर्यंत यात्रा चालू होती 3 वाजेपर्यंत तोपर्यंत सुद्धा लोक आपल्याकडे येऊन दर्शन घेत होते. निश्चित स्वरूपात आपल्या अभिमानाचीच गोष्ट नारायणगावकरांच्या दृष्टीने ही घडत आहे आणि आपल्या सगळ्यांनाच अभिमान वाटावा अशी गोष्ट सुद्धा आपल्याला 6 जूनच्या निमित्ताने निश्चित स्वरूपात आपल्याला ढोल वाजण्याची आपल्या राजांच्या मिरवणुकीची संधी आपल्याला प्राप्त झाली आहे. मी युवराज संभाजी राजांना मी मनापासूनचं किंवा तिथल्या सगळ्या टीमला मी मनापासूनचे धन्यवाद देतो, त्याचबरोबर नारायणगावकरांना सुद्धा निश्चित स्वरूपात धन्यवाद. नक्कीच नारायणगावच्या शिरपेचात हा मानाचा तुरा रोवला जाईल असंच या निमित्ताने मनास वाटतंय.